कमलाबाई शैक्षणिक चौकात आझाद समाज पार्टीच्या नेतृत्वात वाईन शॉप विरोधात रास्ता रोको आंदोलन। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप हटविण्यासाठी आज सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी आझाद समाज पार्टीच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक झाले आहे। त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून आज आझाद समाज पार्टीच्या नेतृत्वात आंदोलकांसह आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांनी कमलाबाई शैक्षणिक चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदविला। विनोद वाईन शॉप हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाही केल्या। शहरातील बसस्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असून या पुतळ्यामागे विनोद वाईन शॉप नावाचे मद्यविक्रीचे दुकान आहे। या मद्यविक्री दुकानामुळे डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले असून हे दुकान हटविण्याची मागणी करत गेल्या 5 दिवसांपासून आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांच्यासह कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत। आज त्यांच्या आंदोलनाला आंबेडकर प्रेमी जनतेने जाहीर पाठिंबा देत रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी आझाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनेक आंबेडकरी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील संपूर्ण आंबेडकरी समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो ये आंदोलन केलेला आहे विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी, तर तो आम्ही 5 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहोत। आम्ही सुद्धा या ठिकाणी याचा तीव्र निषेध करत त्या सगळ्या समाज तरुणांसोबत इथे आंदोलनात सहभागी झालेलो आहोत आणि प्रशासनाने जर या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली नाही आणि विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी तात्काळ निर्देश देण्यात आले नाहीत, आदेश देण्यात आले नाहीत, तर याच्यावर तीव्र आंदोलन होईल। आणि मी ग्वाही देतो, आज आमचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। 10 दिवस हो, 50 दिवस हो, जोपर्यंत आदेश मिळत नाहीत आम्ही हटणार नाहीत। आणि आता तर फक्त ही एक आगाज आहे, अजून सुरुवात आहे, बरंच काहीतरी होणं बाकी आहे। प्रशासनाने वेळीच आमच्या आंबेडकरी तरुणांना उग्र भावनांना लक्षात घ्यावे आणि त्वरित विनोद वाईन शॉप बंद करावे ही मी प्रशासनाला जाहीर नम्र विनंतीही करतो, तसेच सूचनाही करतो। सगळ्यात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापेक्षा, त्यांच्या पावित्र्यापेक्षा जगातला कुठलाही शासन निर्णय, कुठलंही दारू दुकान मोठं नाही हे लक्षात घ्यावं आणि त्वरित विनोद वाईन शॉप बंद करावं। एकच साहेब।